शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून कोपरगाव शहराचा आठवडे बाजार असल्यानं उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मनसे आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचार फेरीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित नसल्या तरी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी लोखंडे आमदार काळे यांनी कोपरगाव शहरातील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांची जाऊन भेट घेऊन त्यांना धनुष्यबाणालाच मतदान करा असं आवाहन केलंय. धनुष्यबाण प्रभू श्रीरामाचा लोखंडे साहेब व्यक्ती कामाचा अशा घोषणाही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. कोपरगावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काम करू असं आश्वासन यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलंय. कोपरगाव तालुक्यामधला प्रचाराचा प्रचार फेरी काढताना कोपरगावचे आमदार काळेसाहेब महायुती पदाधिकारी या ठिकाणी सहभाग होत असताना शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे सर्व आमदार काळेसाहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार फेरी काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाची आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमात्याचं पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजिनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून 7 जिल्ह्याला योगदान ठरणार आहे. घाटमात्याचं पाणी 115 PM पाणी अडवण्याचं खासदार म्हणून प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार. नाही ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा आहे. तर खासदार लोखंडेंना चांगला प्रतिसाद मिळत असून सुरुवातीला असलेली हवा आता बदलत चालल्याचं म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी लोखंडेंनाच विजयी करण्याचं आवाहन केलं. महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली आहे. चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतोय. प्रचंड उष्णता आहे परंतु अशा उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार. आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचं एक महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय. म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आवाहन करेल का महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या. म्हणून बोलतो धन्यवाद. एकंदरीतच महायुतीच्या या प्रचार फेरीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव.